हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जीवती तालुक्यात विविध गावात वृक्षारोपण आणि शेतकरी बांधवांच्या शेतावर त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अन्नधान्य बाबतीत स्वयंपूर्ण करणे आणि रोजगार हमी योजना सारख्या निर्णयातून महाराष्ट्र प्रगतीपथावर नेणारे वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस म्हणजे 1 जुलै कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचं औचित्य साधून महाराष्ट्र बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था प्रदेश अध्यक्ष अशोक राठोड, सल्लागार रामराव चव्हाण, प्राध्यापक विश्वनाथ राठोड, संजय राठोड, मोहित राठोड, आनंद अंगलवार, सुरेश पवार यांनी चंद्रपूर येथे वसंतराव नाईक चौकात प्रतिमेचं पूजन करून वृक्षारोपणाचा प्रारंभ केला. त्यानंतर जीवती तालुक्यातील आसापूर, नागापूर, पालडोह, लालडोह, दमपूर मोहदा, चिखली, पाटागुडा आणि झाणेरी आदी गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. यशस्वीतेसाठी जीवन तोगरे, दयानंद राठोड, अमोल चव्हाण यांनी परिश्रम घेतले. बघूया त्या संदर्भात अशोक राठोड यांनी काय प्रतिक्रिया दिली. आज वसंतराव नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सतत 11.5 वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहिलेले, त्यांची आज 107वी जयंती निमित्त हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शासनाने नुकतंच 4-5 दिवसापूर्वी एक GR काढला होता की शहरामध्ये किंवा गावामध्ये जयंतीचा कार्यक्रम साजरा न करता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून जयंती साजरी करावी असे निर्देश दिलेले असल्यामुळे आम्ही वसंतराव नाईक साहेबांची 107वी जयंती असल्यामुळे 107 रोपे आम्ही चंद्रपूर आणली आणि जवळपास 7-8 गावामधून आम्ही फिरत आज तुमच्या झानेरी गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण केलेला आहे. वसंतराव नाईकांनी जे काही शेतकऱ्यांसाठी केलं, पर्यावरणाचा जो संतुलन राखण्यासाठी जे काही योजना आखल्या, त्या योजना अतिशय विस्तृत स्वरूपाच्या होत्या आणि त्यामुळे आज हा पर्यावरणसुद्धा त्यामुळे संतुलित आहे.